नमस्कार मी अक्षता किशोर बोहिटे मी आज बनवते गुलाबजाम हे गुलाबजाम एकदम परफेक्ट आणि रसरशीत असे बनतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण गुलाबजामसाठी लागणारा पाक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी ती मी तीन कप साखर घेतलेली आहे तीन कप साखरेसाठी ती मी दोन कप पाण्याचा वापर केलेला आहे आता हा पाक बनवून घ्यायचा आहे मी गुलाबजामसाठी एक तारी पाक बनवणार आहे एक तारी पाक असला की गुलाबजामून खूप दिवस चांगले राहतात आणि त्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही पडत हे साधारणतः पाव किलो गुलाबजाम प्रीमिक्स आहे जे मी घरीच बनवलेलं होतं यामध्ये मी पाव चमचा होईल एवढा बेकिंग पावडर घालून घेतलेली आहे यामध्ये पाणी घालून आपल्याला एक डो बनवून घ्यायचा आहे पाण्याऐवजी दुधाचा वापर केला तरीही चालेल पण मी प्रीमिक्स बनवताना त्यामध्ये दूध पावडरचा वापर केलेला आहे त्यामुळे मी दुधाऐवजी पाण्याचा वापर करत आहे एकदम हलक्या हाताने आपल्याला हा गुलाबजामुनचा डो बनवून घ्यायचा आहे जर एकदम कणिक मळतो असा हा डो मळून घेतला आपण कणिक बनवतो असा हा डो बनवायचा नाही जर त्या पद्धतीने हा डो बनवला तर जेव्हा आपण गुलाबजामुनचे गोळे ओळतो गोल तेव्हा त्याला क्रॅक गेल्यासारखे दिसतात त्यामुळे एकदम हलक्या हाताने आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे गुलाबजामुनचं पीठ मी दहा मिनटासाठी ठेवून दिलं होतं दहा मिनटानंतर एकदम मऊ असं हे पीठ बनलेलं आहे त्यामधील एकदम थोडासा पाठ मी बाजूला घेऊन त्यामध्ये हिरवा कलर घालून घेतलेला आहे गुलाबजाममध्ये इंटरनल फिलिंग करण्यासाठी मी कलर ॲड केलेला होता तुम्हाला आवडत असेल तो कलर तुम्ही घातला तरीही चालेल किंवा ड्रायफ्रूटचा वापर केला तरीही चालेल हे गुलाबजाम बनवताना आधी पांढऱ्या कलरचा मोठा गोळा घ्यायचा आणि हिरव्या कलरचा छोटा आणि हिरव्या कलरचा गोळा आतमध्ये घालून आपल्याला या पद्धतीने गुलाबजामून वळून घ्यायचे आहेत गुलाबजाम वळताना एकदम हलक्या हाताने वळून घ्यायचे बऱ्याच वेळा गुलाबजाम वळताना त्याला क्रॅक गेल्यासारखे दिसतात अशा वेळेला त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून ते पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा ते गुलाबजाम वळून घ्यायचे असे केल्याने त्यावरती क्रॅक येणार नाहीत माझा गुलाबजाम वळून तयार आहे तुम्ही बघू शकता त्यावरती बिलकुलही क्रॅक आलेले नाहीत मी अजून एक गुलाबजाम तुम्हाला वळून दाखवते आधी पांढऱ्या कलरचा मोठा गोळा घ्यायचा त्यामध्ये हिरव्या कलरचा छोटा गोळा घालून फील करून घ्यायचा त्या गोळ्याऐवजी तुम्ही ड्रायफ्रुट्स घातले तरीही चालतील गोळा आतमध्ये घातल्यानंतर आपल्याला हाताने तो गोळा चांगला वळून घ्यायचा आहे याच पद्धतीने मी सगळे गुलाबजामून वळून घेतलेले होते आपले गुलाबजाम बनवून होईपर्यंत हा पाक तयार झालेला आहे आता याला तार यायला सुरुवात झालेली आहे अजून पाच मिनटानंतर चांगली तार आली होती ती एक तारी पाक बनवून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा लिंबू पिळा होता पाकामध्ये लिंबू पिळल्यामुळे पाकामध्ये साखर नाही बनत आपलं तेलही गरम झालेलं आहे गुलाबजाम तळण्यासाठी जास्त कडक तेलाचा वापर करायचा नाही मंदाचेवरतीच तेल गरम करायचं आणि गुलाबजामही मंदाचेवरतीच तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये मी गुलाबजाम सोडून घेतलेले आहेत गुलाबजाम तेलामध्ये सोडले की आपण त्याला पटकन हलवून घ्यायचं जर ते गुलाबजाम पटकन हलवून नाहीत घेतले की खाली लागतात त्यानंतर गुलाबजाम जास्त तेलामध्ये हलवून घेतले नाही तरी चालतात कारण ते जसजसे तळले जातील तस तसे तेलावरती तरंगायला सुरुवात होते आणि आपोआप एका बाजूहून दुसऱ्या बाजूवरती ही टर्न होतात गुलाबजाम जर परफेक्टली वळले गेले नाहीत तर ते तेलामध्ये अशा प्रकारे फुटतात त्यामुळे गुलाबजाम वळताना एकदम राऊंड होईपर्यंत आपण त्याला वळून घ्यायचं जेणेकरून तेलात टाकल्यानंतर ते फुटणार नाही माझे गुलाबजाम तळून तयार आहेत हे गुलाबजाम आता मी कोमट अशा पाकामध्ये घालून हो ठेवणार आहे कमीत कमी तीन ते चार तासामध्ये गुलाबजाम चांगले पाकामध्ये मुरतात आपले गुलाबजाम बनवून तयार आहेत तुम्हालाही गुलाबजाम आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद